दरवर्षी अनुसूचित जातीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीमध्ये 1100 कोटीचा निधी उपलब्ध होत होता, त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणं फार अडचणीचं होत होतं. म्हणून नरेंद्र मोदी सरकारने, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्यामध्ये वाढ करून प्रतिवर्षी 6000 कोटीचा निधी उपलब्ध केल्यामुळे जवळपास 4 कोटी लोकांना, विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना त्याचा फायदा होणार आहे. आणि खरं तर हा निधीचा घोटाळा ह्या अगोदर होत होता, तो वेगवेगळ्या एनजीओकडे तो पहिला जायचा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना मिळायचा ऑफलाईनमध्ये. परंतु आता विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंक करून डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट थेट अकाउंटवर तो स्कॉलरशिप निधी उपलब्ध होणार असल्यामुळे आता कुठल्याही घोटाळा होण्याची तीळ मात्र शंका नाही. त्यामुळं महाराष्ट्रातल्याच नाही तर संबंध भारत देशामधल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थी विद्यार्थिनी हा फार मोठी संधी या ठिकाणी या निधीच्या माध्यमातून, स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळाली. किती? जवळपास 4 कोटी विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा. केंद्र सरकारचा 60% आणि राज्य सरकारचा 40% वाटा त्यामध्ये राहील. कुठल्याही योजनेमध्ये राज्य आणि केंद्र ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक असतात, त्या पद्धतीनं तो निधी त्यांच्या हिश्याचा दिलेला आहे. बाकीचा हिश्याचा जो 40% हा निधी प्रत्येक राज्याने त्या ठिकाणी द्यायचा. आर्थिक स्थिती महाराष्ट्राची बिकट असल्यामुळे असे मुख्यमंत्री म्हणतात, त्यांच्याजवळ निधी नाही, मग काय सांगाल अशा मुख्यमंत्र्यांना? जर मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना जर निधी जर द्यायसाठी जर उपलब्ध पैसा नसेल तर मला तरी वाटते त्यांनी सरळ सरळ सरकार बरखास्त करावं आणि घरी बसावं, सक्षमपणे पुढील यंत्रणा चालवण्यास पुढील सरकार तयार.